गो या बघितलं तुझ्या प्रेमाचं प्रतीक बघितलं काय लोकांना आवडला प्रेमाचं प्रतीक खतरनाक होता तू का नाही आवडत लोक बोल होती गजर पूनमची रिएक्शन याच्यावर आम्हाला सांगा कशी आहे ती म्हणजे सांग त्यांना कसं तुका आवडलं की नाही तेवढं तरी सांग आका नाना नाही दाखवलं प्रेमाचं प्रतीक मागा काही माहिती होतं प्रतीक नाही प्रतीक भारी चपल नमस्ते भाइयो बहनो देखो कहीं खाई गेलो रे कैसून कैसून गेलो खाई गेलो रे देखो वो आ गया देखो वो आ गया किधर अरे खाए जाता देखो वो आ गया और त्या डायलॉग वरच गायब होता हम प्लान एक देख ये देखो ये देखो कौन आ गया ये देखो उधर हाँ गो तारा वांदे तुझ्यासाठी मी इलोय रिटर्न आणि तू गायब आता म्हणू आईल मग आहे तुझा मागणी वाढली आहे तुझी शान बरोबर वो आ गया मोठ्या प्लॅनिंग साठी आम्ही आणलंय त्याला हा तुमच्या वहिनींनी पाठवलंय त्याला हसत कशा मोठा गौड बंगाल आहे काय गौड बंगाल प्लॅन करायचा आहे पुष्पाने तिकडे जाऊन मोठी कामगिरी बजावली आहे काय मोठे मोठे प्लॅनिंग करून आली आहे ती तुला काही सांगितलंय की नाही तुला कोणीच काही सांगत नाही का बरे बरे नाही सांगेल तेवढंच बरे मला असं कळलंय तुझं पाकिट भरलेलं आहे म्हणून हे सगळे प्लॅनिंग करताय मला खबर आली म्हणून मला नाही माहित आता नको आता दाखवू नको काय नॉर्मल अगो रिपोर्ट काय झालं काय झाड पडली आहे तुका उगाच ते पैसे जास्त झाले म्हणून तू ह्यो रिपोर्ट काय तो रिपोर्ट काय आपला ब्लड ग्रुप सेम आहे पण कसला आहे हा तेच ते मग आज काय ते मला दे इकडे माझं आताच मी खाली करून आलो आहे सगळ्या कामगारांचं पेमेंट करून आलो आहे म्हणून तर इथे ते शेठ लोकांना घेऊन आलो आहे बहुत पैसा छापा आहे उसने इसलिए वो स्पॉन्सर कर रहा है रे माझी शिरे बघ आताचे रे या बघ वाळ पकडीला बघ मी सगळ्यांना पोचवणार आता काय हो फिकफिकीत ह्या झाला बघ कसा मसालो टाकू तू कलर येणार लगेच वाटप टाकल्यावर लगेच कलर येत नाही तू माका शिकू नको मी आपलं तुका सांगतोय गो माका काय कळत जेवणातला मध्ये बोलायचं नाही तुला बोलायला पण सांगितलं आपलं जरा सांगतय चॅनल चालवतस ना रेसिपी जाऊन तुका सांगायचं लागत माका माहिती आहे ना काय म्हणतेस नवीन फोन वगैरे घेतलायस खबर आली आमच्याकडे नवीन फोन वगैरे घेतलायस मजा आहे धंदा जोरात आहे तुमचा होय थोडी ते टाइमपास करू की लगी इत काय खायची पोरींची कशा पुस्तकं घेऊन यायची पोरींची पुस्तकं कशा कोणी तुला एकाच विषयाची तीन चार पुस्तकं येऊ घेऊन तू का अभ्यास करणार तू काय केलं चल तुझ्या अभ्यास केला चल
म्हणून चल चल जाऊया नाही चल तू जी कामगिरी बजाव केली ती बजाव. माझी काय कामगिरी आहे? म्हणजे तुका बायको कशाक पाठवलं? बायको बायको पाठवल्या कशाक परत घेणार नाही तर म्हणून मी आपला आठवण करून दिले तुका. काय रे बरोबर नंदन पुष्पा काय गेला गो? पुष्पा मॅडम गालातल्या गालात का हसताय? मी गालतल्या मोठ्या तरी हसा. पुष्पा इंग्लंडला गेली. अरे ए बाबा हे त्या बोलव नाही तर येणार नाही तो बुतू तो बाहेर राहता. मी कसा बाहेर राहू? मग ये बुतू हसतो कसा का गो? हसता हो गाळातल्या गाळात हसाता तोंडा हसासाठी गजराडासाठी. बाबा मी कॅमेरा चालू ठेवले तुमचा काय तर बोला पटकन तुझ्याकडे मेन मॅडम कडे पाठव जा जा असं सांगितलंय म्हणून मी इथे आलो. कोण येणार होत ना? आज पण येणार नव्हते कंटाळणार होते म्हणून सर जाऊया आणि उद्या सकाळी परत जाऊचा मग राहूया. नंतर त्यानंतर उचलूक येणार ना? त्यानंतर मी इथेच आहे. फोन केलाय तुका उचलूकच झालो ना? फोन कधीतरी केलेलास मला आठवतोय. पण तू काही बोललंच नाही थोडी मोठ्या आवाज प्लॅनिंग करू तुझं चपड चपड ते दिवशी जाम होती. काय काय थांबता 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 काय तुझा प्लॅनिंग नव्हता? तू या प्लॅनिंग मध्ये तू या प्लॅनिंग मध्येच नाही आहे स्वतःच्या तोंडातच बोलला आता नंतर बोलशील. म्हणजे मग तू 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 म्हणजे ठरवा काय कोण करणार तू काय तू पुसणार ते काय नाही तू नाही ना राहू दे त्याचा नाचार राहू ना ते काय नाच ता मी करणार त्याची तू काळजी नको. काय खायचं ना खायचं ना खायचं नाच करणार नाही हा मधुमास नवा काय नायच हा मधुमास नवा याच्यावर तुला नाचायचं आहे नाही नाच कसं आले नक्की. थँक्यू. काय आहे तुझा पुष्पा तुका काय सांगितलं सांगितलंच नाही पुष्पा कशात मग ठेवलेलं असतं चार दिवस प्लॅनिंग करू होता चार दिवस रवांतकडे मग वाटलं येऊन तुका सांगितलं ना सर तुका कोण काय खबरच देत नाही कसली कसा काय गो मला खबर कशाला हवी आहे म्हणजे मग तू नाही येणार आहेस का कुठे जातोय तू गोव्याला जातोस की काय मला नाही माहित बाबू बाबू बोलत तर आपल्यावर काय गो पुष्पा चाय दी काय देतास पाणी दिया पाणीचं घोटरे देवा बसान राहलास या एक कामात पण पुष्पा काय करत होता लाईव्हच करू काय आज तर मग असं वाटतं जा लोकांना कळा दे काय पाणी पण विचारित नाही आता किती चार किती मिनिटं झाली 10 मिनिटं झाली येऊन म्हणजे पाहुणे तू कसा बोलत पाणी अरे एका पाहुण्या पाणी कशाक दिलंस कुठे काय हसते का पण गालात नाही गालात काऊन हसतेस ही मस्त ह्या मस्त लावलं पट्टी ही ह्याच कलरचं ओटो करू काय होतो खतरनाक एक सांगशील मला तू काय केकट टाका शका तो बाबा खरी होत तो चाय एवढी नरड्यात तुला बिस्किट पाहिजे नको मका नकोच चाय देऊ बिस्किट नको मी आता खाऊन दिलं त्यांनी एकाच लिहिलंच ना पिंकेचा पेपरात आला कोणी लिहिलं ना तू लिहिलं एक व्हिडिओ काय माहित नाही असं आजच्या व्हिडिओचा टायटल काय माहितीये काय कोण नाही कोणचा पुण्या घालता आंब्याचा लॉनचा काय टाकलं मूर्ख कोण नाही चांगला नावा टायटल बरोबर नाही पुण्या घालता आंब्याचा लॉनचा कसला आंब्याचा लॉनचा घाली तू बरोबर कोण नाही कोणचा पुण्या घालता आंब्याचा माझा कसा घालतो पुष्पाचा घाल पुष्पा तसं पण काय कामाचा नाही कमेंट फक्त वाचा नाही तुमका रिप्लाय देऊ वेळ नाही आहे लोक उगत ती बडबडत नाही आहेत तू तर बघूच नको माझा मोबाईल तुका देतो तू सगळ्यांकडे रिप्लाय देते ना तू काय करते
अरे पुणग्याचा तर बरं जो वाकडी कमेंट करतात त्याच्यात रिप्लाय देतात चांगले त्याच्या कमेंट करता कधीच रिप्लाय देणार नाही एवढं टाइम नसतं त्याच्याकडे ना भाऊ जो त्याच्या वाकड्यात चिरता त्याचा तो बरोबर रिप्लाय करता असतं काय चांगल्या लोक एवढा बोलणार आहे त्यांना कधी रिप्लाय दे बरं वाटत पूनम ताईचा रिप्लाय आला वा रे वा असं बोलते सगळ्यांचा रिप्लाय मीच द्यायचे शिटी होता की नाही तुझी बापा 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 काय रे प्रकरणच भारी आहे तुझा होई गो या बघितलं तुझ्या प्रेमाचं प्रतीक बघितलं काय लोकांना आवडला प्रेमाचं प्रतीक खतरनाक होता तुका नाही आवडलं लोक बोलत होती गजर पूनमची रिएक्शन याच्यावर आम्हाला सांगा कशी आहे ती म्हणजे सांग त्यांना कसं तुका आवडलं की नाही तेवढं तरी सांग प्रेमाचा चोरून होतस तू आणि मी काय मी फक्त ऐकत होत आहे बोलत नव्हतंय माका नाना नाही दाखवलं प्रेमाचं प्रतीक माका काही माहिती होत प्रतीक नाही प्रतीक भारीच आपण तुझं काय आता सिटीवर राग कसं घाल काढत तू पाणी जास्त झालंय रे तुला काय करणार नाही मग जास्त झालं म्हणजे तू टाकलं म्हणून जास्त झालं काय कुळग्या जेवण बनवतो किती वर्ष झाली पाणी किती टाकू तर कळत पुष्पासारखा करू लागलं पुष्पावर रवान रवान प्रेमाच्या प्रतीकवरच्या कमेंट वाचल्यास ते बरोबर करशील ते बरोबर करशील मग तुझंच तेच काम आहे बाकी काय आहे काय वडापाव इथे आणते कोणी कोणी सांगितलं वडापाव कुठे आणते ते कोण वडापाव देता त्याच्यात होत महादेव वडापाव आणून खोय देता काय देता माका मी तेव्हा तू तू तर म्हणत मी तू लहान होतास मी लहान होतोय मग बाबा माका माहितच नाही तुमचं वडापावच्या याच्यात इथे नव्हतास म्हणून सांग मी इथे नव्हतो मी मुंबई लावतो तुमच्या वडापावच्या प्रकरणात काय काय झालं तर माका माहित नाही बाबा तर तुमकाच माहिती काहीतरी सांगा वडापाव कुणी आणून दिले नाही मग भजी भाव असतात काहीतरी असतात पर्सन असतात नाही काय होता पोरग्याचं पैसो लई जाता तुमका माहिती मागा कसा माहिती बाबा आम्ही काय माहिती असताना आम्ही काय प्रेम प्रकरण प्रेम प्रकरण केलेली नाही काय काय केलं काय बोल सांगतो तो नाना माहिती आता तू प्रेम प्रकरण आहे मग असं हे झालं माझा अरेंजमेंट गडांगुडू माका तरी सांगा नको बर लोकांका सगळ्यांका पुष्पाच्या प्रेमाची स्टोरी ऐकायची हा लव्ह स्टोरी मग ती पुणग्याकडून ऐक ऐकायची हा मग कसा करूया तू ना नाना जाऊ विचार नाना नाना आता नाना स्टोरी सगळ्या सांगा पाहिजे कॅमेरा घेऊन गेला असतो हा घराकडे जावा कॅमेरा घेऊ चालत मग तसा करतो आता पुष्पाची नंतर बाबल्याची तर मस्त सांगतील ते कोणाची सांग तू सांगणार त्याची पहिली बाबल्याची की पुष्पाची मी सांगू शकत नाही कोणची अरे कोणची तू तू कसं सांगतो तू नाव तरी सांग माका एकदा तू इंस्टाग्रामवर मेसेज येतो पुणग्या विचारा पुणग्या सांग सांगात म्हणून मी म्हणलं पुणग्या बाबा या भानगडीत पडणार नाही या मी ते काय आता आधी सांगितलं स्टोरी लव्ह स्टोरी ती त्यांच्याकडूनच ऐकान की तुझी तू सांगितलं असतं नाही स्वतःहून एवढी मोठी स्टोरी आमका माहित नव्हती कधी एवढा गौर बंगाल वडापावचा काय गौड बंगाल नव्हता वडापावचा कोण काय सांगत तुका गौड बंगाल मग तुझ्या तोंडाने सांग तू तुझी वेगळी स्टोरी असत तर काय नाही आपल्या बाहेर दोंड आणून घेऊचो असतो फुकट आपल्या बाहेर दोंड आणून घेऊचो असतो फुकट गो 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 अगो तुका लव तुझी लव्ह स्टोरी ऐकायची आहे सगळ्यांका मग कोण सांगाल म्हणजे तू नाही सांगत तर माहित कोण सांगत तर त्या माणसात तरी आण हा कोण सांगत तुझी लव्ह स्टोरी कोण कोण तर सांग तरी असं खाली येत नाही मी हेच सांग मग माग तुका तुमका कोण विचारित नाही सगळी माका विचारतात पुष्पाची लव्ह स्टोरी आता सांगा हा काय मग मी काय सांग लव्ह कोणी केल्यान इथे नको मग कुठे आता विचारू नको मग कधी विचार तू सांगता वेळ आपल्या काही जास्त जबरदस्ती नाही
कधी विचारू? नंतर नंतर सांगशील तू तुझ्या तोंडात? मग कोणाच्या तोंडात? मग तुझ्या तोंडात सांग काय? मग नंतर दुसऱ्या कोणा विचार, मग त्यांना असं सांगितलं तसं सांगितलं बोलशील? त्याच्या स्वतःच्या तोंडात काय सांग? हो हो म्हणजे होच सांगतं की नाही? ठीक आहे, मग मी नानांकाच विचारत विषय संपलो, नंतर मग तू बोलशील नाना असे बोलतात तसे बोलतात मागा सांगायचा नाही आपल्याला, काय तुझी स्टोरी माहिती नाही आपण, तर मग तू सांग तुझ्या तोंडात सांगतं की नाही? एवढं वेळ नाही माझ्याकडे, जास्त वेळ खाऊ नको. नाही काय शॉर्टकट मी सांग काय नाही तुका, तुझा पण वडापाववाला प्रकरण आहे वेगळा, भजीपाववाला मग काय प्रकरण काय नेमकं काय नाही? अजून लाईट हा लावलास लाईट? पुष्पाताई तुला काय काम दिलंय? फुकणी घेऊन फूक मारायचा काय? खोय लाईट जो प्रकाशच नाही लोक, तुमच्या लाईटीमुळे माका बोलणी खाऊची लागतं लोकांची. ही बघा इथे काळोखात दिसत असेल की नाही माहीत नाही, आग करते पण कर गो कर केल्या आग फुकल्यावर मग तर बसणार. हो मी सांगलंय की बेटू होय मूर्ख होय गो. ना मी आपल्या रिक्या म्हणतो रिक्या नशीब स्वतःच्या तोंडाने सांगितलं थय काय पण अगो कशी भाकरी करतात तातरी बघ, थय बसन काय मिळतं मला कळत नाही. काय भाकरी मस्त अगो खाऊक मस्तच लागतात, कशी बनवतात तर बघ. मग बघ मनमायजी थय बसन काय काय उपयोग नाही करत म्हणजे आज म्हणजे अकडे तुका विचारून यायचं की काय अकडे कशा केलं तकडे कशा केलं? बघा साधी भोळी पुष्पा कशी बोलते बघा अकडे कशा केलं.